नमस्कार मालक। नमस्कार, मालक आपला परिचय सांगा। माझं नाव सुनील बाळासो वाघमोडे, रानार सावे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। तर आपण काय करता, आपला व्यवसाय काय? आता शिक्षण झालं माझं। कोणतं शिक्षण झालं? BSc। कोणतं वर्ष? TY। बरं, आज कोणत्या ठिकाणी आलात, कशासाठी आलात, आज कशासाठी वेळ काढलात, कोणत्या गोष्टीसाठी, त्याबद्दल जरा थोडं सांगा मला। आज तांडोरचा राजा बघायसाठी आलो आपण। बर, सर्वजण मिळून आलो। किती जण आलात? आम्ही 5 जण आलो। बर, आणि बैलाकडं गाय भरवण्यासाठी आलात, किती गाय आणल्यात भरवायला? 1 आणली गाय। बर, म्हणजे एका गायीच्या सोबत तुम्ही 5 जण आलात? 5 जण आलो। तर येण्याचा उद्देश की तांडोरचा राजा खास बघण्यासाठी? खास बघण्यासाठी। बर, मग त्याला बघण्यासाठी का विचार आला डोक्यात, किंवा तांडोरचा राजाच का बघायला डोक्यात आलं तुमच्या? तांडोरचा राजा ते आम्ही बघितलेले यूट्यूब चॅनलला। कोणत्या चॅनलला? नादखोळा परिवार आणि खिल्लार शेतकरीची शान। बर, हा, या चॅनलवरती बघितलेला। बर, त्याला प्रत्यक्ष बघण्याची इच्छा होती, ते आज पूर्ण झाली। बर बर, म्हणजे आज पूर्ण झाली। ही इच्छा कधीपासून होती, किंवा तुमच्या मनात कधीपासून आलं होतं राजाला बघायला? ही आम्हाला 2-3 महिन्यापूर्वी बघितलेला व्हिडिओ। बर, त्याच्यानंतर अशी उत्सुकता होती भरपूर वेळा, पण काय जमलं नाही कारण। बर बर, म्हणजे काही कारणाने मी जमलं नाही। बर, ठीक आहे, म्हणजे काही कामं असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी यायला जमलं नाही, मात्र आज आल्यानंतर तुम्हाला जर परत इच्छा झाली तर त्यावेळेला तुमच्या मनात काय येणार? तुम्ही म्हणजे घरातली काही कामं वगैरे नियोजन करून येणार का, मनात आल्यानंतर लगेच चला म्हणणार, काय वाटते आता? आज राजा मनात आलं का आता वाटते लगेच? बर, म्हणजे एवढा तो मनाला भावलाय का? कोणत्या कोणत्या गोष्टी भावल्या राजाच्या, किंवा राजाबद्दल काय जुना वंशाबद्दल माहिती आहे का? त्याच्या वंशावर माहिती आहे। बर, पण बैल असा बघताशे नाही का, नाही नजरेत भरतोय असा बैल। बर, म्हणजे काय बैलात जी काय गुण लागतात तिथं तिथले जितले तिथं आहेत। बर बर, कोणते कोणते गुण आणि कोणत्या कोणत्या गोष्टी जितले तिथं आहेत बैलाच्या? बैलाची कलर, कातडी, तोंड, तोंडाची ठेवण, फटाळीची ठेवण, कानाचे, त्याचं पीटी, त्याची वशिंड, कांबळ, शेपूट, जितले तिथं आहे। जसा पाहिजे तसा, आपल्या मनात जसा आपण कोरतो तसा बैल आहे। जरा थोडं डिटेलमध्ये सांगता येईल का? तुम्ही जिथले तिथं चांगलं एवढा जनरल शब्द वापरला, पण जिथले तिथं म्हणजे नागपुडीचा कलर म्हणा, किंवा डोळं कसं आहे, किंवा तोंडाची नळी कशी आहे, किंवा कान कवाळी कशी आहे, किंवा कलर कसा आहे, बांब त्याची शरीर दाटी कशी आहे, याबद्दल जरा 2 शब्दात वर्णन करा प्रत्येकाला। कलर एकदम मऊमध्ये आहे त्याचा, एकदम कातणी एकदम पातळ आहे, आणि चेहरा लांबलचक असा कोरीव, आणि डोळं वगैरे लहान आहेत, आणि कान वगैरे लहान आहेत, जणू काय आता 1-1.5 वर्ष वासरावने जाईल, आणि त्याची नजर अशी एकदम धावून आलेलं बैलागत आहे, एकदम कायम असा टवकरून असतोय। तुम्हाला आल्यापासून कधी कानगड्डा किंवा कान खाली पडले दिसतं का त्याची नजर? नाही नाही, सारखं ते कान टवकरून माणसाकडे शरीर धाटी अशी अशी पूर्ण आता बसायची अवस्थेत आहे, त्याला बसायचंय, झोपायचंय, असं दिसतंय का काय? नाही नाही, सारखा ती कावऱ्या बावऱ्या असतोय सारखा, इकडं तिकडं इकडं तिकडं, तर लक्षच नाही। बर, तुम्हाला नाद हा कधीपासून आहे खेळाचा, तुमच्या कोणत्या वयापासून किंवा किती वर्ष? आमच्या आजोबापासून लहानपणापासूनच आमचा नाद आहे। बर, आजोबा पण आमचे पाळत होते, पडत वडील, पण ते आम्हाला ती लहानपणापासून सवय लागत गेली। बर बर बर, लहानपणापासून सवय लागली। तर मग आज आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनाला काय वाटलं, कसं वाटलं, किंवा तुम्ही जे आता खिल्लार संगोपन आता करताय किंवा खिल्लार पालक म्हणून आहात, तर त्यामध्ये काय बदल करावा असं वाटला का? हा, करावा वाटला म्हणून तर आज हितबुतूर आलो ना, ह्या बैलाची पैदास पाहिजे म्हणून आम्ही बरेच वर्ष झालं प्रयत्न करतोय, पण आज बुतूर काय ते जुळलं नाही। आता कसं काय जुळलं? आता आमची एक कालवड हिटवर आली ती, मग तिला भरण्यासाठी मग बरेच दिवस आम्ही ठरवलेला आहे बैल भरायचा म्हणून, मग ते आज योगायोग आला, त्या योगायोगानुसार आज आलो। म्हणजे स्वतःची तुमची खिल्लार गाय हिटवर आल्यानंतर तो योग आला तांडोरच्या राजाचा लाभ घेण्यासाठी, अशी प्रत्येक शेतकऱ्याने जर आपली खिल्लार गाय असेल घरात तर कमीत कमी एकदा बघून गेल्यानंतर पुढचा निर्णय घ्यावा असं माझं मत आहे। तर तुम्ही त्याला न बघताच डायरेक्ट निर्णय घेतलाय?
ना आम्ही बघडलेला आणि जसा व्हिडिओ मध्ये दिसतोय का नाही तसाच ते आहे, म्हणजे त्याला काही नाव ठेवायचं काय एकही पॉइंट नाही त्याला. पण मला वैयक्तिक तर मी व्हिडिओ फोटो बघतो मोबाईल मध्ये युट्यूब मध्ये, तर मला जरा वेगळं पण जाणवतो. तुम्हाला काय जाणवलं नाही का? ते जर आता प्रत्यक्ष बघितल्यावर तर काय जाणवतच नाही. व्हिडिओ मध्ये थोडं जरा शिंग वगैरे बाहेर वगैरे दिसते, पण प्रत्यक्ष बघितल्यावर ती काय जाणवतच नाही त्याचं. कारण त्याच्या शरीराला ती एकदम शोभून दिसते, ती दिसते शोभून दिसते, पिळदार शरीर आहे आणि शिंग पण मजबूत घट्ट आणि ती कपाळ वगैरे एकदम लहान आहे असं कोरीव कोरीव. या बैलाचं जसं वर्णन करता किंवा या बैलाचे जसे अवयव तुम्हाला पसंत पडले किंवा हा बैल जसा मनात बसला तुमच्या, तुमच्या आयुष्यात इतर ठिकाणी कोणत्या गोष्टी अशा बघायला मिळाल्या होत्या का किंवा मनात बसल्या होत्या अशा मनापासून, किंवा तिथं दोन शब्द बोलावंशी किंवा वर्णन करावं असं अशी वेळ आली होती का कधी? हा आली होती की ह्या बैलाचा आजोबा जवळ्यात बघडलेला आम्ही जवळच्या यात्रेमध्ये, त्यानंतर हीच बैल असा बघायला मिळाला. बरं, नाही आधी मध्ये कुठं बैल बघायला मिळाला नाही. हा बैल बघून तुम्हाला तुमचा शब्द मांडायला एक चान्स भेटला किंवा संधी मिळाली म्हणून समजा, किंवा तुमचं मत मांडायला टायमिंग भेटलं म्हणा, या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा जवळ्याचा जो बैल बघितला होता 2008-09 त्यावेळेला तुमचं मत किंवा तुमचं विचार किंवा तुमचा अभ्यास मांडायला त्यावेळेला साधन होतं का नव्हतं, किंवा आता काय वाटतं? आता हे खिलार शेतकरी शान तुमच्या समोर आहे, त्यावेळेस ते काय साधन नव्हतं त्यामुळे ते बैलाचं एवढं काय माहिती पडत नव्हती लोकांबद्दल. आत्ता खिलार शेतकऱ्याची शान हे चॅनल का नाही एकदम अतिउत्कृष्ट काम करते शेतकऱ्यापोतोर नवीन पिढीपोतोर एकदम जी काय माहिती पाहिजे ते पुरेपूर माहिती पुरवते. मी शेतकऱ्यापर्यंत पुरेपूर माहिती पुरवत आहे, तर ती माहिती किंवा तो खिलार किंवा तो फोटो किंवा तो व्हिडिओ असा मनापासून पसंत पडतोय, पडती गोष्ट मनापासून पसंत पडते, म्हणून तुम्ही आज त्याला समोर तुमचा सेपरेट वेळ न घालवता डायरेक्ट गाई माझावर आल्यानंतर ती गाई घेऊन तुम्ही या राजापर्यंत आलात आणि त्याचा तुम्ही लाभ घेतलाय आणि ती गोष्ट तुम्हाला पसंत पडली. तर सुनील मालक, तुमचा मनापासून मी आभार मानतो आणि धन्यवाद सुद्धा देतो आणि तुमच्या खिलार संगोपनला भविष्यासाठी माझ्याकडून हार्दिक अभिनंदन आहे की तुमच्याकडे जेवढ्या खिलार आहेत तर त्या खिलारमध्ये वाढ व्हावी आणि त्या खिलारमध्ये वाढ वाहून त्या खिलारचा प्रत्येक अवयव तुम्ही आज वर्णन केल्यासारखा तो तिथं जन्माला आला पाहिजे. कारण का? तर तिथं तुम्हाला तो खिलार बघताच हा खिलार द्यायचा नाही, हा खिलार मला सांभाळायचा आहे असं मनात आलं पाहिजे. हा बदल घडवायचा, हा बदल घडवायला लक्ष लगे होत नाही, काही दिवस जावं लागतात, काही महिने जावं लागतात, काही वर्ष जावं लागतं, काही शेतकऱ्यांची घरं बघावं लागतात, काही शेतकऱ्यांची खिलार बघावं लागतात आणि एका खिलार सोबत तुम्हाला अनेक खिलार बघितल्यानंतर तो खिलारचा अभ्यास होणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सरळ पद्धतीची भेट जर शिकायची असेल आणि सरळ पद्धतीच्या भेटीत कोणत्या गोष्टी प्राप्त होतात हे जर जाणून घ्यायचं असेल तर खिलार शेतकऱ्याची शान चॅनल जर कोण सबस्क्राईब केला नसेल तर आजच आणि आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. कोणाला? ज्यांना तुम्ही आज खिलारचं वर्णन केलंय त्या खिलारचे जर अवयव बघायचे असतील तर आणि ज्या प्रकारचा जुन्या खाणीचा खिलार बघायचा असेल तर आणि सिद्धापूर खान जर माहीत करून घ्यायचं असेल तर खिलार शेतकरी शान चॅनल काय करतोय, कोणाकडे जातोय, कोणत्या खिलार जवळ जातोय आणि कोणत्या गोष्टी कॅप्चर करतोय, कोणत्या गोष्टीवर भर देतोय आणि कोणाला किती टायमिंग देतोय हे तुम्हाला खिलार शेतकरी शान चॅनल मधून बघायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. हा माझा शब्द आहे, खिलारची दुनिया वाढवायची आणि भारत हा खिलारमय करायचा आहे आणि जी भारतात जी रोगराई येते त्या रोगराईला एकमेव पर्याय आणि एकमेव उपाय म्हणजे प्रत्येकाने खिलार पालक बनायचं आणि आपल्या जवळ आलेला रोग हा आपणच घालवायची ताकद आपणच तयार करायचे. कोणाचंही औषध, कोणाचंही इंजेक्शन, कोणाचंही काहीही न आपल्याला चिटकवून घेता तर आपण खिलारला प्रथम चिटकायचं, त्याला म्हणायचं खिलार पालक बनणे. धन्यवाद मंडळी, तुम्ही खिलार शेतकरी शान युट्यूब चॅनलला आज वेळ दिलात आणि माझा शब्द ऐकून घेतला, माझा अनुभव ऐकून घेतला, तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला आणि मला माहित नव्हतं 2008-09 तुमचं लक्ष होतं सिद्धापूर खाणीवरतं, ते आज 2022 तुम्ही त्या गोष्टीची नोंद केली. म्हणजे 2008-09 आणि 2022 याच्यामध्ये 10-12 वर्षाचा काळ गेलाय, बरोबर आहे? 10-12 वर्षाच्या काळानंतर तुमची इच्छा, तुमचं डोक्यातलं जे ज्ञान होतं ते तुम्ही आज या ठिकाणी त्या मार्गाला सुरुवात केली, बरोबर का? आजच्या या वेळेबद्दल किंवा आपल्या या चर्चेबद्दल कोणाचं काही मत असेल तर तुम्ही मांडा, काही चुकलं असेल तर माफ करा,
किंवा तुमचा टायमिंग गेलाय किंवा हे चुकलंय किंवा हे बरोबर आहे जसं तुम्हाला काय वाटत असेल, किंवा खिल्लार शेतकरीची शाळेला जर सांगायचं असेल असं नव असं हे नव ते असं कोणाला सजेस्ट करायचं असेल तर मी आत्ताच तुम्हाला सजेस्ट करायला सांगतो. कारण का उद्या तुम्हाला 100 जण चर्चेला माणसं मिळणार आहेत आणि त्यावेळेला सुचण्यापेक्षा आत्ता काय सुचत असेल तर आत्ता सजेस्ट केलेलं अति उत्तम. जेवढे दिवस जातील जेवढा वेळ जाईल तेवढे वेगवेगळे विचार आणि वेगवेगळे फोटो वेगवेगळे मोबाईल वेगवेगळे चॅनल तुम्हाला मिळत जाणार आहे आणि तिथं तुम्ही गोंधळून न जाता. म्हणून मी आज सजेस्ट करतोय की तुम्हाला आज काय वाटलं तर आज टाका, तो शेवटचा बदलच तुमच्या आयुष्यातला. हा हे वाक्य आता समजणार नाही तुम्हाला, जेवढे दिवस जुनं होतील ना जेवढं तुम्ही इथून जाल ना, महिना होईल, 6 महिने होईल, वर्ष होईल, 10 वर्ष होईल, 5 वर्ष होईल, त्यावेळेला ह्या शब्दाची ह्या वेळेची तुम्हाला अभ्यास होणार आहे. हा माझा खिल्लार शेतकरी शान चॅनलचा शब्द आहे. कधी तुम्हाला कळणार आहे जर तुमचं मनापासून जर खिल्लारवर प्रेम असेल तर, जर तुमचं मनापासून खिल्लारवर प्रेम नसलं तर तुम्हाला जगातल्या 100 गोष्टी ऐकाव्या लागतील आणि डोक्यात 100 प्रश्नांना कन्फ्युजन व्हावं लागेल. बरोबर आहे का माझं? सुनील मला काय मत आहे तुमचं याबद्दल? प्रत्येकानं खिल्लार पाळल्याशिवाय त्याचं म्हणजे नेमकं नुसतं प्रेम असून पण चालत नाही ना, त्याचा अनुभव पाळल्यानंतर जमतोय सगळा. आणि पारख जी काय असते जनावर सांभाळल्यानंतर कळते की आपल्या बाबा आपल्यात ही कमी आहे, आपल्या बैलात ही कमी आहे, आपल्या गायीत ही कमी आहे. प्रत्येक भेटी देऊन प्रत्यक्ष बैल बघणं गाई बघणं गरजेचं आहे. त्यातून अनुभव घेत घेत आपल्यात बदल केला पाहिजे हळूहळू. सुनील मालक धन्यवाद, भेटू आपण पुढील भागात तुमच्या गोट्यावर. तुमची पुढील माहिती तुमचं पुढील नॉलेज खिल्लार शेतकरीची शान भेटल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय बदल झाला किंवा तुम्हाला काय नॉलेज आलं किंवा तुम्हाला काय फाटे फुटले बुद्धीला ते जाणून घेण्यासाठी आपण पुढील भागात भेटूया. सर्वजण एकत्र येऊ किंवा जसा वेळ मिळेल तसा आपण एकत्र येऊ. ड्रायव्हर तुमचेसुद्धा मी आभार मानतो, कारण मी प्रथम बघतोय की एवढा ड्रायव्हर मंडळीनं दम काढलाय. कारण ड्रायव्हर मंडळी दम काढत नाहीत, कदाचित चॅनललाही नोंद नसते. चॅनलला का नोंद करायची हे तर तुमच्याकडून जग शिकणारे लक्षात ठेवा. धन्यवाद. धन्यवाद.